of you to rest start as today pattern printing se programs hain se theek hai in this today's session we will take up challenge of completing 51 patterns bagay kiti patterns tumhi acha session madhe complete karta theek hai let's start जे जे पैटर्न सांगतात तेवढे कंप्लीट करत जा पैटर्न वन चेक करा व्हाट एवर इज द लाइन नंबर दैट मेनी टाइम्स यू हैव टू प्रिंट दैट लाइन नंबर जो लाइन नंबर वन है तो वन इज टू बी प्रिंटेड हाउ मेनी टाइम वन टाइम इफ द लाइन नंबर इज टू तो यू हैव टू प्रिंट टू हाउ मेनी टाइम्स टू टाइम लाइन नंबर थ्री प्रिंट थ्री हाउ मेनी टाइम्स थ्री टाइम जमेल का नाउ फॉर दिस ऑब्वियसली यू हैव टू राइट अ नेस्टेड फॉर लूप वन फॉर लूप द आउटर फॉर लूप विल कीप काउंट ऑफ नंबर ऑफ लाइन्स एक आउटर फॉर लूप असेल जो कशाच काउंट ठेवेल तेवढे लाइन्स झाले का नाही एंड एक इनर फॉर लूप रहेगा जो काउंट रखेगा वो लाइन के उतने कॉलम्स हुए के गेटिंग तो यू हैव टू राइट अ नेस्टेड लूप सी आई विल स्टार्ट विद दिस आई विल गिव नेम टू द क्लास एज पैटर्न चालेल देन as we need main I have to click on main first what we have to do import java.util.scan theek hai come to main create a scanner object right now what we are going to do is in next pattern program We will not write everything, only the for loop part. ठीक है? तो system dot out dot system dot in. Now from user we will accept what n. Enter n. Integer n equal to s dot next int. Right guys? Okay, now we have to write a for loop. Outer for loop will keep count of number of lines. Inner for loop will keep count of number of columns in that line. So first for loop. Integer I equal to 1. I less than equal to n. I plus plus. बरोबर आहे का आता हा जो आउट ऑफ फॉर लूप आहे हा फक्त कशाचं काउंट ठेवतोय तितके नंबर ऑफ लाइन्स झाले का नाही इन अ फॉर लूप परत अजून एक फॉर लूप जे इक्वल टू वन जे लेस देन इक्वल टू आय डू एग्री विथ दिस इफ यू चेक द पॅटर्न त्या पॅटर्न मध्ये बघा लाइन नंबर वन है तो त्याच्यात किती कॉलम्स है वनच है लाइन नंबर टू तो हाउ मेनी कॉलम्स है टू तो इनर लूप विल गो हाउ मेनी टाइम्स लाइन नंबर टाइम्स लाइन नंबर टू है तो इनर लूप किती वेळा चालेल टू टाइम लाइन नंबर थ्री है तो थ्री टाइम दैट इज अ रीजन इनर लूप वर्क्स फॉर हाउ मच टाइम आई टाइम एंड आई इज द लाइन नंबर बघा आई वन है तो आतला लूप किती वेळा चालेल वन टाइम आय टू आहे तर आतला लूप किती वेळा चालेल टू टाइम ठीक आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट व्हाट वी आर गोइंग टू प्रिंट आय बरोबर की नाही लाइन नंबरलाच किती टाइम्स प्रिंट करायचं लाइन नंबर टाइम्स लाइन नंबर वन आहे तर
तर वन टाइम, लाईन नंबर टू आहे तर टू टाइम, लाईन नंबर थ्री आहे तर थ्री टाइम. इनर लूप संपला की आपल्याला एक न्यू लाईन टाकायचं आहे का, तो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ब्लैंक लाइन. क्यों? क्योंकि वो लाइन खत्म हो गया तो कर्सर नेक्स्ट लाइन पे आना चाहिए ना, बरोबर की नहीं? बघा आतल्या ह्याला आपण प्रिंट एल एन नाही दिले, प्रिंट दिलंय, पता है? म्हणजे आता वर्किंग सांगा, सगळ्यात पहिल्यांदा आय किती असणार, एन अज्यूम करो फाइव, तो जो पॅटर्न दिला त्याप्रमाणे एन किती आहे, फाइव. तो आय स्टार्ट फ्रॉम वन, इज वन लेस देन इक्वल टू फाइव, यस यस, तो इट विल कम इनसाइड, आय इक्वल टू वन आहे, राइट? देन टेल मी, इज वन लेस देन इक्वल टू फाइव, यस, आत येईल आणि हा लूप सुरू होईल. आता हा लूप सुरू होईल तेव्हा जे कुठून सुरू होणार, वन पासून. इज वन लेस देन इक्वल टू वन, आय वन आहे ना त्यावेळेला, तर इज वन लेस देन इक्वल टू वन, यस, तो इट विल प्रिंट होम आय, दॅट इज वन. अँड देन जे प्लस प्लस, पण मग जे किती होतो, टू होतो. पण जेव्हा जे टू होतो तेव्हा ही कंडिशन फेल होते का? बिकॉज टू इज नॉट लेस देन इक्वल टू वन. इज टू लेस देन इक्वल टू वन? नो, इनर लूप फेल. तो विल इट कम टू आउटर लूप अँड इन्क्रीज आय? इनर लूप संपला की मग कुणाकडे येईल आय? आय किती होणार होता? प्लस प्लस किती होईल? टू. परत येऊन चेक करेल, इज टू लेस देन इक्वल टू फाय? यस, अगेन अंदर आएगा. अँड अंदर आने पर जे वापस शुरू होगा कहां से? वन से, बराबर. इज वन लेस देन इक्वल टू टू? यस, तो प्रिंट आय, आय किती आपला? टू आहे, ठीक आहे, मग जे वाढेल टू. इज टू लेस देन इक्वल टू टू? यस, परत आय प्रिंट करेल. आता जे वाढेल, जे किती होईल? थ्री. इज थ्री लेस देन इक्वल टू टू? नो, इनर लूप फेल. कम टू आउटर लूप, आउटर लूपला येईल आय प्लस प्लस, आय किती होईल? थ्री. मग मला सांगा, थ्री लेस देन इक्वल टू फाय आहे का? परत आत येणार, परत जे लूप सुरू होईल, क्लिअर? वन, वन लेस देन इक्वल टू थ्री आहे का? आहे, मग आहे म्हणून आय प्रिंट होईल, दॅट इज थ्री. मग जे टू होणार, टू लेस देन इक्वल टू थ्री? यस, म्हणून आय प्रिंट होणार. मग जे थ्री होईल, इज थ्री लेस देन इक्वल टू थ्री? म्हणून अजून एकदा आय प्रिंट होणार. आता जे किती होईल? फोर. पण फोर लेस देन इक्वल टू थ्री आहे का? नाही, मग इनर लूप फेल. पण लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा इनर लूप फेल होतो तेव्हा इथे न्यू लाईन टाकून मग ते आय प्लस प्लस ला येतात. म्हणून प्रत्येक वेळेला इनर लूप संपला की कर्सर नेक्स्ट लाईन ला. दॅट्स ऑल, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, ठीक आहे? विल गिव द स्टँडर्ड इनपुट एज फाईव. सी, इज इट शोईंग द डिझायर्ड रिझल्ट? वन टू टू थ्री थ्री फोर फोर. यू कॅन ट्राय विथ प्रिंट एफ ऑल्सो. आय एम शुअर शिवा माईट बी डुईंग वाय प्रिंट एफ ओनली, यु नो, प्रिंट एफच वापरायच, ठीक आहे? पॅटर्न टू ट्राय करा. आता पॅटर्न टू मध्ये, ठीक आहे, हार्डली सम चेंजेस देयर. बघा पॅटर्न टू मध्ये जे लाईन नंबर आहे तोच प्रिंट करायचा आहे का तो कॉलम नंबरच प्रिंट करायचा? बघा इकडे हे जे, अरे इकडचं ते रफ वर्क होतं ते कळलं, म्हणजे काय प्रिंट करायचं कळलं का? जेव्हा आय किती असेल? वन, तर जे कुठून वेरी होईल? वन पासून वन पर्यंतच, बरोबर. आय किती आहे? टू, तर जे कुठून कुठपर्यंत वेरी होईल? वन पासून टू पर्यंत, बरोबर ना? मग हे जे जेज आहेत ते काय करा? प्रिंट करा. इन्स्टेड ऑफ प्रिंटिंग आय, काय प्रिंट करा? जे. आय जेव्हा थ्री होईल तेव्हा जे कुठून वेरी होईल? जेज फ्रॉम वन टिल थ्री.
फोर हा फेल्युअर व्हॅल्यू आहे ना, आत यायला तीन पर्यंत येणार आहे, मग हे जे ची व्हॅल्यू काय करा प्रिंट, मग याच प्रोग्राम मध्ये काय फरक करा. आता मी हा एकच प्रोग्राम लिहिणार आहे सगळ्यांसाठी, फक्त काय करणार आहे हा कोड डिलीट नाही करत, प्रत्येक वेळेला तेवढ्या कोडला कमेंट मध्ये टाकून देतो आणि परत नवीन फॉर लूप तुमच्यासाठी, जे लास्ट पर्यंत आपल्याकडे सगळ्याचे कोड असणार आहेत, इन्स्टेड ऑफ अगेन अगेन रायटिंग अ न्यू क्लास न्यू क्लास न्यू क्लास, त्याच्यातच लिहत जाईन, फक्त तेवढा फॉर लूपचा कोड कशामध्ये टाकतो कमेंट आणि परत नवीन फॉर लूप. सम कॅन आय पुट द सेम कोड हिअर, ओनली व्हॉट विल बी द चेंज, इन्स्टेड ऑफ प्रिंटिंग आय प्रिंट जे अँड चेक. बघा फक्त जे प्रिंट केल्याने काय फरक पडतो आउटपुट मध्ये. फाईन, इज इट डिस्प्लेइंग 1 1 2 1 2 3. जे तुमचा कुठून कुठपर्यंत वेरी होतोय, 1 ते i, मग आय 1 आहे तर जे कुठून कुठपर्यंत आहे, 1 to 1, आय 2 आहे तो जे 1 से 2 तक, आय 3 आहे तो जे कहां से 1 से 3 तक, तो वो जो जे है वही हम क्या कर रहे हैं प्रिंट कर रहे हैं. जमेल ना, यस नो ऑल ऑफ यू? बर, दुसरा वाला ट्राय करा. घेऊया आपण सगळे, आता सध्या जे मेन मेन जे आहेत ते सांगतो. हा जमेल का? पॅटर्न नंबर 5 किंवा पॅटर्न 7 पहिला ट्राय करा. सगळे कंप्लीट करायचे, पहिला पॅटर्न 7. टुडेज चॅलेंज 51 पॅटर्न्स आय हॅव बॉट, लेट सी यू पीपल कॅन कम्प्लीट इट इन 2 आवर्स. यस, तर मग तुम्ही एलिजिबल आहात पुढचा जावा शिकायला. नाही तर म्हणाले एलिजिबल नाही, आम्हाला काही जॉब बिब देत आहेत का? ते तर तुमच्याच कष्टावर आहे. क्लिअर? हा वाला पॅटर्न, पॅटर्न नंबर 7. बाकीचे पण करायचे, डोंट वरी, येणार आहे आपण त्याच्याकडे पण. पहिलं सोपे करून पुढे जाऊया. सी, अगली बार अपना एंड वैल्यू जो है ना वो एक एक कम हो रहा है. शुरू हमेशा कहां से कर रहा है? एवरी टाइम वी स्टार्ट फ्रॉम 1. म्हणजे जे वाला लूप जो है ना तो नेहमी सुरू कुठून होतो? 1. फक्त थांबण्याची जी केस आहे ना ती एक एक कमी कमी होत चालली आहे. जे पहिली बार 1 से लेकर n तक जा रहा है, अगली बार 1 से n-1, 1 से n-2, ऐसे एक एक कम कम होते जा रहा है. तो वो लूप में क्या चेंज करोगे? आउट ऑफ फॉर लूप सेम चलेगा, आउट ऑफ फॉर लूप सेम कितनी बार चलेगा? ओके, मी फक्त हे कमेंट लाईन जरा पुढे सरकवतो आणि त्याच प्रोग्राम मध्ये परत लिहितो. चालेल? बघा, आउट ऑफ फॉर लूप आय इज इक्वल टू 1 to i < i++. इन अ फॉर लूप के बारे में बताओ, जे इज इक्वल टू 1, 1 से हमेशा शुरू हो रहा है, जाएगा किधर तक वो बताओ. लेस देन इक्वल टू n-1 n-i, किती? इट शुड बी एक्चुअली n+1-i. चेक करा, ठीक है? एंड सिस प्रिंट क्या करना है? जे. एंड इनर लूप खत्म हुआ तो क्या प्रिंट करना है? न्यू लाइन. जस्ट चेक करो, वी विल अंडरस्टैंड इट केयरफुली. सी गाइस,
फर्स्ट टाइम आय किती आहे? वन आहे. आणि जे वाला लूप कुठून कुठपर्यंत चालणार आहे? वन से लेकर देखो ना एन प्लस वन माइनस आय. आय किती आहे? तर प्लस वन मायनस वन नलीफाय म्हणजे कुठपर्यंत जाणार? एन पर्यंत. म्हणजे वन टू थ्री फोर आणि फाय. आपला एन स्टँडर्ड फाय असं समजून चला. मग मला सांगा ना, हा प्लस वन मायनस वन आय वन आहे ना? पहिली बार आय कितना आहे? वन. तो इधर वन जब डालोगे तो वन माइनस वन जीरो, सिर्फ क्या रह गया? एन. तो ये लूप वन से फाइव तक चलेगा. अगली बार आय कितना होने वाला है? टू. बराबर. मग मला सांगा ना, सिक्स माइनस टू किती असतो? हे फाइव प्लस वन किती? सिक्स. सिक्स माइनस टू फोर. म्हणजे हा लूप कुठपर्यंत चालेल? एक ते चार पर्यंत. कळत आहे? एव्हरीवेअर मॅथमॅटिक्स आहे. म्हणून सांगितलं, जर ज्या व्यक्तीला मॅथ्स अवघडत नाही, अवघड आहे त्याचं, म्हणजे ज्याला मॅथमॅटिक्स येतं तो जगात काही करू शकतो, असा हा माझा नियम आहे. तर मला असं वाटतं, क्लिअर? म्हणजे ज्याला मॅथ्स येत नाही ना, दुर्दैव, म्हणजे आयुष्य वेस्ट आहे त्याचं. क्लिअर? त्याला बेसिक मॅथमॅटिक्स पण येत नाही, राईट? तो लाईफमध्ये काही करायचं असेल तर मुळात एक महत्वाची गोष्ट काय यायलाच पाहिजे? मॅथमॅटिक्स. दोज हू डोंट नो मॅथमॅटिक्स, देवच वाचवेल त्यांना. क्लिअर? तर एन प्लस वन मायनस थ्री सांगा. आता एन प्लस वन किती? सिक्स. सिक्स मायनस थ्री किती? थ्री. नेक्स्ट टाइम थ्री पर्यंत. असं करत एक एक कमी होतो. एक का लास्ट टाइम आय कितना होने वाला है? एन. तो एन माइनस एन नलीफाय कितना रह गया? वन. तो लास्ट वाला लूप वन टाइम चलेगा. तो इज इट गोइंग अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट? यस और नो? येते का? जे एक्सपेक्टेड आहे तेच आहे ना? वन टू थ्री फोर फाय, वन टू थ्री फोर, वन टू थ्री, वन टू आणि वन, राईट आहे? इज द पॅटर्न राईट ॲज एक्सपेक्टेड? क्लिअर? इथे तुम्हाला प्रत्येक डिजिट नंतर एक स्पेस पाहिजे असेल तर तुम्ही प्रिंट एफ मध्ये परसेंटेज टू डी वगैरे देऊन करू शकता, एक. किंवा मग इथे प्लस स्पेस करायचं असेल, प्लस आणि मग एक स्पेस, तरी जमत. आता काही लोक ते म्हणतील, बरं आपलं सी सारखं परसेंटेज टू डीज देऊया. परसेंटेज टू डी तो विड्थ टू 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 काही पण आहे का? सी मे आम परसेंटेज टू डी लिखते. क्लिअर? येत आहे? कळत आहे ना? क्लिअर? ओके. बर, पुढचा वाला क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचा आहे. पुढचा पॅटर्न हे सगळं रेड करायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत. असं चॅलेंज घेऊन आलो आहे आपण की हे आज सगळे पॅटर्न्स कम्प्लीट करायचे, म्हणजे करायचे. तिला धडधडीच भरली मयुरीला. बरं. बरं, पॅटर्न नंबर सिक्स ट्राय करा आता क्विकली. चला पटापट पटापट क्विकली. पॅटर्न नंबर सिक्स मध्ये पण बघा, चेक करा. स्टार्ट नेहमी कुठून करतोय? एन. और एंड व्हॅल्यू हमेशा किधर आहे? एक एक लेस होते जा रहा है. पहली बार स्टार्ट फाइव से फाइव तक, अगली बार फाइव से फोर तक, फाइव से थ्री तक असेल. क्लिअर? तुम्ही हे बाकीचे सी मधून डायरेक्ट जावा मध्ये कसं काय जम्प केलंय तुम्ही? असं चला बघूया आपण. आता काय वेळ जात नाही म्हणून काय. पॅटर्न नंबर सिक्स. चला क्विकली क्विकली, आज रॅपिड फायर आहे. असं सगळं स्पीड अप स्पीड मध्ये करायचं. जे चा लूप जो आहे ना, तो नेहमी स्टार्ट कुठून होणार? एन पासून. अँड स्टॉप हर बार एक लेस. कळत आहे? आउट ऑफ फॉर लूप अपना नॉर्मली चलेगा, वन से लेकर एन तक. आउट ऑफ फॉर लूप आपला नॉर्मल चालणार आहे.
जेचा जो लूप आहे तो बघा कसं चालेल, जे स्टार्ट हमेशा कहां से होगा, एन से, एंड जे का लूप रिवर्स में चल रहा है, कहता है जे ग्रेटर देन इक्वल टू, बताओ एवरी टाइम नहीं, एवरी टाइम अगली बार कम, अगली बार कम, अगली बार कम, ऐसे होना चाहिए। कितनी खूब सोपा है, जे ग्रेटर देन इक्वल टू एन प्लस वन माइनस आय, इतकं सोपा आहे ना, आणि जे माइनस माइनस करा प्रत्येक वेळेला, तो पहिली बार कितना आएगा, हा वन आणि मायनस वन नलिफाय होईल ना, जे फाय से शुरू होगा और फाय तक ही जाएगा, क्योंकि आय वन है तो वन माइनस वन कैंसल हो गया फाय तक ही, तो पहली बार फाय से फाय, नेक्स्ट टाइम आय कितना होने वाला है अपना टू, तो सिक्स माइनस टू कितना फोर, तो चालू होगा फाय से बट स्टॉप होगा फोर तक, नेक्स्ट टाइम आय कितनी है थ्री, तो सिक्स माइनस थ्री कितना थ्री, स्टार्ट तो फाइव से ही होगा बट स्टॉप थ्री पे, दैट सिंपल इट इज, क्लियर जमेल ना, करा चेंजेस करा, लगेच त्याला रन करा, आउटपुट बघा, पुढच्या पॅटर्नला जा, ओके पॅटर्न नंबर सिक्स होता ना, सी अभी क्या करता है, ये कमेंट नीचे शिफ्ट कर देता हूं, सांग फॉर लूप हाच घ्यायचा आहे, फक्त याच्यात अप्रोप्रिएट चेंज करायचा आहे, आउट ऑफ फॉर लूप अपना वन से एन तक ही चलेगा, इन अ फॉर लूप एन से लेकर कब तक, एन प्लस वन माइनस आय, एंड डिक्रीजिंग लूप है, नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपल्याला हायर टू लोअर यायचं आहे तर जे मायनस मायनस होणार आहे आणि कंडिशन नेहमी ग्रेटर, आणि जेव्हा आप लोअर से हायर जाते तो कंडिशन हमेशा लेसर रहेगा, क्लियर दॅट्स ऑल, सी हार्डली वी मेक अ चेंज एंड वी गेट द आउटपुट, डोंट यू थिंक, सी इज द आउटपुट राइट वॉट वी एवर एक्सपेक्टिंग, सी फाइव फाइव फोर फाइव फोर थ्री बराबर है का, फाइव फोर थ्री, फाइव फोर थ्री टू, फाइव फोर थ्री टू वन, तो है ना बराबर है, ठीक है अप्रोप्रिएट चेंजेस करा, ये तो अजून आपल्याला खाली अजून अजून जायचंय, आपण आताशी चार पाचच केलेले आहे, ठीक है आज फुल एंड ऑफ द सेशन पर्यंत जेवढे होणार तुम्ही जितके जास्ती जास्त करता ते बघायचं, मला चेक करायचं की तुम्ही एका सेशन मध्ये मॅक्सिमम किती पॅटर्न प्रोग्राम, आणि हेच आम्ही जेव्हा गेटला प्रिपेअर करायचो ना मी एमटेकला, त्यावेळेला हे तर 30 सेकंड मध्ये एक पॅटर्न प्रोग्राम कम्प्लीट करायला लागायचा, 30 सेकंड म्हणजे त्याला एकच मिनिटाचा एक क्वेश्चन लिहायला आणि तो चेक करायला, म्हणजे ऍव्हरेज आपल्याला 30 सेकंड मध्ये तो उरकायला लागायचा, तो विद इन 30 सेकंड दैट पैटर्न प्रोग्राम वी वॉज सपोज टू कंप्लीट, जमेल झाला सर, पुढचा अलग घेऊया का, पुढचा पैटर्न नंबर फाइव तुम्ही ट्राय करणार आहे, जे जे आपण घेत चाललंय त्याला मी रेड करत चाललोय, सोपा काय कराल ह्याच्यात, आय चेंज करायचं, आयच सुरू करा कुठून, बर का आय आपलं नॉर्मल वन टू एन,
चालू देना 1 to n, काय फरक पडतो? आय चा लूप नॉर्मल 1 to n जाऊ दे, जे चा लूप n to i घ्यायचा, कळतोय का? जे वाला लूप हमेशा कहां से शुरू करो, n से, और कहां के रुको, i तक। तो देखो i पहली बार 1 है तो n से 1 तक, i अगली बार 2 है तो n से 2 तक। जेचा लूप जो है ना तो चालूच कुठून करायचा, m, पण थांबायचं कुठे, j ग्रेटर दॅन इक्वल टू i आणि j मायनस मायनस, पटतंय का? जे वाला लूप जो आहे ना तो नेहमी सुरू कुठून करायचा, एन पासून, पण येऊन थांबायचं कुठे, आय, आणि आय अपना लाईन नंबर आहे। देखो पहिली बार लाईन नंबर 1 आहे इसलिए वो 5 से 1 पे आता है, अगली बार लाइन नंबर 2 है तो 5 से लेकर 2 तक ही आएगा, 5 से लेकर 3 तक, 5 से 4 तक, पर सुपर क्लियर जमेल ना? करा बर पैटर्न 5 मध्ये मला चेंज सांगा। ठीक है, आउट ऑफ फॉर लूप अपना नॉर्मल है, सेम फॉर लूप, आई इक्वल टू 1 टू आई लेस देन इक्वल टू एन आई प्लस प्लस। आउट ऑफ फॉर लूप इज गोइंग टू कीप जस्ट काउंट ऑफ नंबर ऑफ लाइन्स म्हणजेच रो, एंड इनर लूप शुरू होगा एन से बट पहुंचेगा हमेशा किधर तक, I minus one, that simple it is. Clear? Fine. Is it printing the pattern what is expected? Yet I can. Clear? Expected. Maximum laptops are open and laptops you have started and you are doing on the laptop. Yes or no? Mark. So still the first time bagitla laptop vaparta. Zala? Ata dusra pattern deto mi tumhala. हा जो पॅटर्न 4 आहे तो ठीक आहे, इथपर्यंत येत आहे का? रन होत आहे सगळ्यांचं शुअर? यस अ नो गाईज? ठीक आहे, तो ट्राय विथ दिस पॅटर्न नंबर 4, नॉट डिफिकल्ट, इट इज सेम एज पॅटर्न 2, पॅटर्न 2 चाच आहे, फक्त इथे पुढे स्पेसेस पाहिजे, म्हणजे स्पेस प्रिंट करायचा एक लूप आत टाकायला लागेल। बघा लाईन नंबर 1 से लेकर 1, लाईन नंबर 2 1 से लेकर 2, ये वाला जो था ना पॅटर्न 2, पॅटर्न 4 सेम है, सिर्फ पॅटर्न 2 ये राइट अँगल ट्रायंगल है और ये इक्विलैटरल ट्रायंगल है, अलग ज्योमेट्री काहीतरी, ज्योमेट्रीचे प्रकार, ज्योमेट्री मध्ये ट्रायंगलचे प्रकार होते का? एक राइट अँगल ट्रायंगल, एक इक्विलैटरल ट्रायंगल, हा इक्विलैटरल, ठीक है? फक्त काय एक्स्ट्रा पाहिजे इथे, स्पेसेस। बघा जर आपला एन किती है, 5, तो इधर पहले कितने स्पेसेस, 4, फिर 3, फिर 2, फिर 1 एंड फिर 0, तो हर बार प्रिंटिंग शुरू करने के पहले क्या प्रिंट करने, स्पेसेस। तो फर्स्ट टाइम कितने स्पेसेस आएंगे, एन माइनस 1 स्पेस, नेक्स्ट टाइम एन माइनस 2, एन माइनस 3, लास्ट में एन माइनस एन, दैट इज 0 स्पेस, है ना? लास्ट में एक भी स्पेस। तो ये जो पैटर्न 2 वाला प्रोग्राम है ना त्यालाच घ्यायचंय, फक्त लूपच्या आत स्पेस प्रिंटिंगचा पण एक काय टाका, लूप, जमेल का? क्लियर? बघा
आपण पॅटर्न टू वाला जो केला होता, ठीक आहे, त्याच कोडला आपण घेऊन येऊया. हा होता ना तो, बरोबर की नाही? जे प्रिंट करत होतो आपण, लाईन नंबर 1 आहे तर 1 ते 1, लाईन नंबर 2 आहे तर 1 ते 2, लाईन नंबर 3 आहे तर 1 ते 3, तोच कोड आहे. फक्त त्याला आपण थोडंसं मॉडिफाय करणार आहे आणि स्पेस प्रिंटिंग टाकणार आहे. ठीक आहे, बघा इथे इथपर्यंत क्लिअर आहे का? हा फॉर लूप. आता हा जो इनर फॉर लूप आहे तो 1 ते आय प्रिंट करतोच आहे ना, तसंही आय 1 आहे तर 1 ते 1, आय 2 आहे तर 1 ते 2, 1 ते 3 असं प्रिंट. याच्या आधी एक असा फॉर लूप घुसवा की जो काय प्रिंट करेल स्पेसेस. मग इथे परत एक मी एक फॉर लूप टाकतो, बघा, आय इक्वल टू 1, आय लेस देन इक्वल टू एन मायनस आय, यू एग्री विथ मी, अँड जे प्लस प्लस. जे इक्वल टू 1, जे लेस देन इक्वल टू एन मायनस आय, जे प्लस प्लस. ठीक आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट स्पेस. आता हे डिजिट प्रिंट करायच्या आधी काय प्रिंट करून येणार? मग पहिल्यांदा किती स्पेस प्रिंट करेल? एक नाही, एन मायनस 1. आता आपला एन 5 आहे, आपण एन हा स्टँडर्ड, आता आपण एन काय ठरवून घेतलेला, आपण काय म्हणायचं बहुमताने आणि आपण एक मताने काय ठरवलाय की आपला नेहमी एन काय असणार आहे 5. तर मला सांगा ना 5 मायनस 1 किती? तर पहिल्यांदा 4 स्पेसेस, कळतंय का रे? 1, 2, 3, 4 स्पेस येणार आणि हा फॉर लूप काय प्रिंट करणार? 1 ते आय, आय 1 आहे म्हणजे 1 ते 1 एकच, म्हणजे इथे 1 प्रिंट होईल. पुढच्या वेळेला मला सांगायला आय किती होणार आहे? 2. तर मग 5 वजा 2 किती? 3. तर किती स्पेसेस? 1, 2 आणि 3. आणि मग हा फॉर लूप सुरू होईल. हा फॉर लूप किती वेळा चालेल? 2 टाइम 1 आणि 2. मग प्रिंट काय करणार? 1 स्पेस, कारण इथे आपण नाही, इथे आपण नाही केलं ना, इथे एक स्पेस टाकतो, थांबा, आणि 2 आणि 1 स्पेस. तसंच नेक्स्ट टाइम 2 स्पेस आणि मग परत तो लूप सुरू होईल. 1 स्पेस, 2 स्पेस, 3 स्पेस. इज इट लुकिंग एन इक्विलॅटरल ट्रायंगल? ठीक आहे, फक्त इथे मी जे च्या बरोबर एक काय टाकतो स्पेस, दॅट्स ऑल. बघा बरं, रन करून बघा, चेंजेस करून बघा. इथे 5 येत आहे का? इज द पॅटर्न व्हॉट वॉज एक्सपेक्टेड ॲज इट इज? तसंच आहे का? बरोबर ना? हो की नाही? हा जो पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न सेम येतो आहे ना? क्लिअर? बाकीचे करतायत ना ट्राय? आता नेक्स्ट पॅटर्न देतो मी तुम्हाला. डन टिल हियर? इथपर्यंत क्लिअर? आता पुढचा पॅटर्न देतो, तो ट्राय करा. हा पॅटर्न नंबर 8 ट्राय करा. पॅटर्न 8 मध्ये बघा, तो डिजिट जे आहेत ना ते असे कंटिन्युअस आहेत, ते कंटिन्युअस डिजिट आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याला फ्लॉइड ट्रायंगल पण म्हणतात. फ्लॉइड, FLOYD, फ्लॉइड ट्रायंगल. ओके, ते डिजिट्स कंटिन्युअस आहेत पण किती डिजिट्स पर लाईन आहेत ते त्या लाईन नंबरवर आहे. लाईन नंबर 1, 1, लाईन नंबर 2, 2, लाईन नंबर 3, 3. क्लिअर? व्हेरी सिंपल. हा जो फॉर लूप आहे ना, पॅटर्न 1, पॅटर्न 2,
तोच घ्यायचा आहे. आउट ऑफ फॉर लूप किती बार चलेगा? एंड टाइम. इन अ फॉर लूप किती बार चलेगा? आय टाइम. सिर्फ इतना ही है कि जो प्रिंटिंग करना है ना उसके लिए आप एक अलग सा काउंटर रखोगे जो कंटिन्यूअस बढ़ते रहेगा. भले रो खत्म भी हो गया तो भी वो एक काउंटर रहेगा जो कंटिन्यूअस क्या करना है, इंक्रीमेंट एंड प्रिंट करते रहना है. इंक्रीमेंट प्रिंट एक के घ्यायचा त्याला इनिशियलाइज टू वन आणि तो के काय करत राहा, सतत प्रिंट करत राहा. के प्लस प्लस प्रिंट, के प्लस प्लस प्रिंट, कहते हैं. एंड सिर्फ न्यू लाइन कब डालोगे? जब वो रो के उतने कॉलम्स हो गए, कहते हैं. हा के सतत काय राहणार? प्रिंट होत राहणार. के वाढणार, प्रिंट वाढणार, प्रिंट पटतंय का? हो की नाही? हो की नाही? हा मग चेहऱ्यावर रिएक्शन वगैरे ते आम्ही देत नाही, है ना. त्याला पैसे पडतात, आम्ही असं कसं रिएक्शन देणार? बरोबर ना, त्याला पैसे पडतात, तुम्ही पैसे मोजा मग आम्ही आमच्या चेहऱ्यावर रिएक्शन देऊ. बरोबर ना. तो प्लीज रिएक्ट. चल पॅटर्न नंबर 8. तुम्ही पॅटर्न 1 किंवा 2 चा फॉर लूप उचललात ना तरी चालेल, फक्त एक बदल करायचा आहे. एक और एक काउंटर के डिक्लेअर करना है इनिशियलाइज टू वन एंड प्रिंटिंग के समय किसको प्रिंट करना है? के, जो कंटिन्यूअस बढ़ते रहेगा प्रिंट, वाढत राहणार प्रिंट, कळतंय. आणि तुम्हाला ते प्रॉपर असे दोन दोन डिजिटचेच कॉलम दिसले पाहिजे. तर मग काय करा, प्रिंटएफ परसेंट डी वापरा, प्रिंटएफ वापरा. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएफ परसेंटेज 2D किंवा परसेंटेज 3D असं घ्या. म्हणजे ते विड्थ बरोबर कितीचं तयार होईल, 3-3 चे असे कॉलम्स तयार होईल, ते बरोबर तसं अलाइन बरोबर दिसेल. कळतंय हो नाही? चल क्विकली बघा, हा जो पहिला फॉर लूप आहे त्यालाच घेतो, फक्त एक चेंज करतो. इथे वर एक इंटीजर के इक्वल टू 1 डिक्लेअर करतो, ऐकताय का सगळे? के इक्वल टू 1. फॉर लूप अपना नॉर्मल चलेगा. आउट ऑफ फॉर लूप कितनी बार चलेगा? एन टाइम. इन अ फॉर लूप कितनी बार चलेगा? आय टाइम. म्हणजे आय 1 आहे तर आतला लूप एक वेळा, आय 2 आहे तर आतला लूप 2 वेळा. का? कारण तेव्हा तेव्हा आपण न्यू लाईन टाकायचे ना, कारण तो एनिवे ट्रायंगल म्हणून दिसला पाहिजे. आता इथे फक्त सांगा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन च्या जागी मी प्रिंट एफ घेतो, इथे परसेंटेज 3D देतो आणि कॉमा के प्लस प्लस करतो. के प्लस 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 नवीन नाही आहे, वापरले की त्या फॉर लूप मध्ये. प्लस प्लस आपल्याला माहिती आहे सी चा इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, तसा जावा मध्ये इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, फक्त त्याचा बिहेवियरल फरक काय तो मी नंतर सांगेन, ठीक आहे. तर सांग के प्लस प्लस, तो के सतत काय होतोय? इन्क्रिमेंट. भले प्रिंट एल एन येत आहे मध्ये मध्ये, तरी के आपला सतत काय? इन्क्रिमेंट, आणि तोच प्रिंट होत राहतोय. कळतंय का? मला सांगा पहिल्यांदा आय किती असणार आहे? 1. तर जे वाला लूप किती वेळा चालेल? 1 टाइम, ठीक आहे. मग त्यावेळेला काय प्रिंट होणार? के प्रिंट होणार ना, म्हणजे 1. पुढच्या वेळेला आय किती? 2. त्या त्या वेळेला ते न्यू लाईन टाकेल जे किती 1 आणि 2. पण इथे के किती असणार आहे? 1. इथे के 2. इथे के, कारण के सतत वाढवलाय ना आपण, क्लिअर. आय आता 3 असेल, तर जे कुठून वेरी होईल? 1 पासून 3 पर्यंत. पण त्यावेळेला के काय? के परत परत रिसेट केलाय का तो सतत वाढतोय. मग इथे के 1 होता, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 5, इथे 6 आहे. के बढ रहा है एंड के प्रिंट कर रहे हैं, जमतंय का? ओके बघा, पोस्ट इन्क्रिमेंट आहे, म्हणजे पहिलं प्रिंट होईल आणि मग के काय होतो? पोस्ट आहे ना, म्हणजे जुनी वापरणार आणि मग वाढणार. मला वाटतं पोस्ट आणि प्री मधला फरक तुम्हाला माहिती आहे. प्री
पहले बढ़ाएगा और न्यू वैल्यू देगा, पोस्ट ओल्ड वैल्यू देगा और फिर बढ़ा देगा, एनीवे बढ़ने वाला है ही। एंड इफेक्ट क्या है, के एक से बढ़ने वाला। का मी लाइन पांच दिले तो बरोबर आला है, आणि ये बरोबर अलाइन आला का, ते अलाइन कोणामुळे आलाय, परसेंटेज 3D। 3D मुळे प्रत्येकाला किती वेड तयार होते, तीन तीनचीच वेड तयार। बघा पहिल्या डिजिटला तीन वेड तयार, याला पण तीन आणि दुसऱ्याला पण तीन, तीन तीनचीच। मग आपली व्हॅल्यू दोन डिजिटची येतं, एक डिजिट ब्लँक दिसेल। आपली व्हॅल्यू एक डिजिटची येतं, दोन व्हॅल्यूज ब्लँक दिसतात, म्हणून ते अलाइन दिसतात, दॅट्स ऑल। ठीक आहे, तर पुढच्या पॅटर्नला सरकूया का, लेट्स मूव टू द नेक्स्ट पॅटर्न। ओके, आता नेक्स्ट पॅटर्न कोणता, तर पॅटर्न नंबर 3 जमेल का, बघा बरं। पॅटर्न 2 सारखंच आहे, हाफ पार्ट, आणि मग त्याच्या खालचा पार्ट कोणता, हा पण एक लेस, म्हणजे एन मायनस वन, ती लाईन डबल नको आहे ना आपल्याला। म्हणजे पहिला जो ट्रायंगल आहे तो तुम्ही पॅटर्न 2 सारखा काढा, पण तो खालचा पॅटर्न पॅटर्न 7, बट एन उस समय कितना लेने का, एन मायनस वन, मीन्स हमारा एन अगर 5 है तो उस समय एन 4 होना चाहिए, म्हणजे तो असा आहे। जमेल का, बघा जमतं सगळं पॉसिबल आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, ठरवलं तर सगळं करता येतं, इफ यू डिसाइड यू कॅन डू। ठीक है, चलो लेट्स ट्राय। पहला एक नेस्टेड लूप, म्हणजे दोन नेस्टेड लूप तर असणारच आहेत, एक पहिला नेस्टेड लूप कशासाठी असणार आहे, अप्पर ट्रायंगल, आणि दुसरा नेस्टेड लूप लोअर ट्रायंगल। फक्त एवढंच आहे की लोअर ट्रायंगलच्या वेळेला आपला एन काय घेऊनच चालायचं, जर एन 4 आहे तर त्यावेळेला एन 3, एन 5 आहे तर त्याच्या वेळेला एन 4। जमेल का, आपला जो पॅटर्न 7 आहे ना आणि पॅटर्न 2 आहे, या दोघांचं कंबाईन करा की पॅटर्न 3 येऊन जाईल, नाही वाटत का, हो वाटतं, सगळं वाटतं, पण काय लिहितानाच येत नाही, बरं ना, वाटतं भरपूर, वाटतं भरपूर, काय काय करावं, हे करावं, ते करावं, लिहायच्या वेळेलाच सगळं वाट लागते, बरं ना, करा इस्रायल सांग आता, आता तू कोड नाही करत आहे तर मग तू आता वर्बली सांग मला, एक कमेंट काढून टाकतो, एक एक करून बघा, आपण स्टेप बाय स्टेप घेऊया। पहिला अप्पर ट्रायंगलचा काम करून घेऊया, फॉर आय इज इक्वल टू 1, आय लेस देन इक्वल टू एन आय प्लस प्लस, फॉर J इक्वल टू 1, J लेस देन इक्वल टू I, J प्लस प्लस, बरोबर ना, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन J आणि एक स्पेस ठेव अँड एक न्यू लाईन। ठीक आहे, हा फॉर लूप जेव्हा संपेल, बरोबर येणार आहे, बघा इतपर्यंत, जे हमेशा शुरू कहां से होगा, 1 से, और जाएगा किधर तक, आय तक, तो आय 1 है तो 1 से 1 तक, आय 2 है तो 1 से 2 तक, आय 3 है तो 1 से 3 तक। मग जेव्हा हा फॉर लूप संपेल तेव्हा आपला वरचा पॅटर्न कंप्लीट झाला असेल ना, 1 1 2 1 2 3, आणि 1 2 3 4 आणि
आता तो खालचा पॅटर्न सुरू करायचा, ठीक आहे. जो हाय कोणता 1 to 4, 1 to 3, 1 to 2, 1 to 1, म्हणजे हाच सेम. तिथे काय केलं होतं आपण, नेहमी सुरू कुठून केलं, जे विल स्टार्ट फ्रॉम 1 बट फर्स्ट टाइम इट इज गोइंग टिल एन, नेक्स्ट टाइम एन मायनस 1, नेक्स्ट टाइम एन मायनस 2. याद है ना, एंड वैल्यू एक एक से क्या होते जाएगी, कम होते जाएगी. आता इथे बघा, तोच फॉर लूप जो लिहिला, फक्त त्यावेळेला जो एन आहे तो आता इथे एक एन अजून कमी करा, म्हणजे जो नॉर्मल 5 लाईन आहे तो अभी 4 ही राहेगा. कळत आहे? फॉर लूप फॉर इंटीजर आय इक्वल टू 1, आय लेस देन इक्वल टू एन या एन मायनस 1. एक लाईन कमी आहे ना, आता एन 5 आहे तर आता ऍक्च्युली आपल्याला 4 लाईन प्रिंट करायचं आहे. आणि आय प्लस प्लस दुसरा फॉर लूप सांग, जे इज इक्वल टू, बघा हा वाला पॅटर्न, जे चा लूप नेहमी सुरू कुठून होणार आहे, 1 पासूनच. कळतंय? इट इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम 1 बट स्टॉप ऍट व्हॉट. ऑलरेडी एन म्हणजे एन मायनस 1 आहे ना, ऑलरेडी एक कमीच घ्यायचा. आणि मग त्यातना किती, मगाशी आपण काय लिहिलं होतं, एन प्लस 1 मायनस आय, तर हे प्लस 1 घ्यायचंच नाही ऑलरेडी, एक बडा नाही, एन ही लो, म्हणजे फक्त एन मायनस आयच घ्या. क्लिअर? एन मायनस आय, बरोबर की नाही? आपला एन किती आहे, 5, आय किती आहे, 1, तो 5 - 1, 4, म्हणजे आता हा 4 टाइम. पुढच्या वेळेला आय किती, 2, तर 5 - 2, 3 टाइम. अँड वैसे भी ये फॉर लूप कितनी बार चलने वाला आहे, 4 टाइम. जर आपल्याकडे एन 5 आहे तर ते 5 लाईन नाही, 4 लाईन होणार आहेत. बघा ना, इथे एंड व्हॅल्यू एन मायनस 1 घेतली आहे. आता एसओपी सांगा, जे प्लस स्पेस अँड फिर इनर लूप खतम हुआ की एक न्यू लाईन, दॅट्स ऑल. बरोबर आहे का? याला कमेंट नाही केलं ना. काय होता तोच आहे का, म्हणजे मी कॉपी पेस्ट, हा बरोबर, दोन करायचं, ठीक आहे. बघा आता इथे 5 येत आहे का, आला पॅटर्न बरोबर. वन वन टू, वन टू थ्री, 5 आणि मग परत रिवर्स. लूप्स चेक करा, फक्त नॉर्मल काय केलं, जर त्या दोघांना कंबाईन केलं असतं ना, तर ती जी लास्ट लाईन आहे ती दोनदा दिसली असती, ती नको आहे, म्हणून ही लाईन परत आली असती, 1 2 3 4 5, ते नको आहे ना आपल्याला ही लाईन. म्हणून खालच्यासाठी एन किती बनवला, वरच्यासाठी एन जो 5 आहे तर खालच्या ट्रायंगल साठी एन एन मायनस 1 केला, वरच्यासाठी जर एन 5 आहे तर खालच्यासाठी एन 4 केला. कळत आहे ना? बर, पुढचा पॅटर्न घेऊया का? मयुरी दमलेली आहे 6 पॅटर्न्स नंतर, किती 8, 8 पॅटर्न नंतर अजून आपल्याला बरेच कंप्लीट करायचे आहे. आपल्याला असं 51 पर्यंत पोहोचायचं. पॅटर्न नंबर 9 ट्राय कर, चला पटकन क्विकली. पॅटर्न 9 मध्ये काय कराल, जे चा लूप जो आहे ना तो नेहमी आय जो आहे ना तिथून सुरू होतो, सुरू आय पासून होतो आणि 1 पर्यंत येतो.
ऑब्जर्व करो, देखो जे वाला लूप जो है ना वो स्टार्ट हमेशा कहां से होगा, लाइन नंबर से, और रिवर्स में वन तक आए। अभी लाइन नंबर वन है तो जे वाला लूप शुरू कहां से होगा, वन से वन तक। लाइन नंबर टू है तो जे वाला लूप टू से वन तक। लाइन नंबर थ्री है तो जे चा लूप थ्री पासून वन रिवर्स सुरू, करेक्ट राय। आउट ऑफ फॉर लूप स्टैंडर्ड है तो पाठच झाला आता, फॉर आय इक्वल टू वन, टू आय लेस देन इक्वल टू एन, आय प्लस प्लस। जे वाला लूप सांगा, चलो पैटर्न नंबर नाइन, क्वाइट सिंपल। मी इकडे कलर चेंज करत दिसतंय ना, मला इकडे नाही दिसत। ठीक आहे, पॅटर्न नाइन ला रेड करून टाकतो। चला क्विकली, इथे चेंज करणार आहे म्हणून मी यालाच कमेंट टाकतोय, पण पुढे जाऊ। ठीक आहे, काय करायचं आहे, आउट ऑफ फॉर लूप आपला स्टँडर्ड आय इज इक्वल टू वन लेस देन इक्वल टू एन आय प्लस प्लस। इनर लूप सांगा, जे चालू कुठून करायचं आहे, आय पासून, आणि वन पर्यंत यायचं आहे म्हणजे ग्रेटर देन इक्वल टू वन जे मायनस मायनस। प्रत्येक वेळेला रफ वर्क नाही, आता ब्रेन मध्ये पण तुम्हाला ते प्रोसेसिंग व्हायला पाहिजे की जे चालू कुठून केला। आता पहिल्यांदा आय वन आहे तो जे वन से लेकर वन तक, अगली बार आय टू आहे तो जे टू से लेकर वन तक। जे प्लस एक्स स्पेस एंड इनर लूप न्यू माइंड, दैट्स ऑल, सिंपल है ना। काही ना वाटते हे सगळे फॉर लूप सेमच वाटतात, काही ना वाटते की अरे सगळीकडे फॉर आणि फॉरच आहे, काय वेगळं करताय तुम्ही। इकडे सगळे कंडिशन जे आहेत, एंड कंडिशन बघा ना, बदलतात। भले सगळीकडे दोनच नेस्टेड लूप लिहितोय, बट द कंडिशन स्टार्ट एंड वेअरिंग अँड अकॉर्डिंगली द पॅटर्न इज चेंजिंग। ठीक आहे, बघा बरं, बरोबर आहे का, वन टू वन थ्री टू वन फोर थ्री टू वन इज द आउटपुट सेम, राईट? यस, लेट्स क्विकली मूव टू नेक्स्ट पॅटर्न देन। पॅटर्न टेन घ्या, बघा तुम्ही जितके फास्ट करतायत तेवढे जास्त सॉल्व होणार आहे। इथे पण काय सांगा बरं, पॅटर्न टूच आहे ना, नाही पॅटर्न टू नाही, उलट आहे, एक ते पाच एक ते चार, नाही आपण हा घेतलाय ना पॅटर्न सेवन। पॅटर्न सेवन जो आहे बघा सेम आहे, फक्त आधी स्पेसच आहे, मग पहिल्यांदा झिरो स्पेस, मग वन स्पेस, टू स्पेस, फक्त पुढे स्पेसच वाढत आहे, जमतील का? आणि किती स्पेसेस आहेत, तर जे लाईन नंबर आहे मायनस वन, लाईन नंबर वन आहे तर झिरो, लाईन नंबर टू आहे तर वन, थ्री आहे तर टू, फोर आहे तर थ्री, आणि फाय आहे तर फोर आहे। कळत आहे, पुढे फक्त स्पेसेस लॉजिक लिहायचं आहे, बाकी पॅटर्न सेवनचाच कोड आहे बघा। आणि स्टार्ट नेहमी आपण कुठून करतोय, वन, अँड पोहोचते किधर तक, एन प्लस वन मायनस आय, एन प्लस वन मायनस आय। तो फर्स्ट टाइम एन प्लस वन मायनस आय कितना आएगा,
आय वन आहे ना, कॅन्सल फाईव्ह, मग एक ते पाचच चालेल ना. नेक्स्ट टाइम आय टू होणे वाला आहे, तो सिक्स मायनस टू फोर, तो एक ते चार आहे. आय थ्री होईल तर सिक्स मायनस थ्री थ्री, तर एक ते तीन. पटतंय? फक्त स्पेसेसच लॉजिक बघा. ठीक आहे, मला सांगा हे बरोबर आहे का मी जे ट्राय करतोय. एवढा पार्ट इथे कमेंट. ओके गाईज, आय इक्वल टू वन, आय लेस दॅन इक्वल टू एन, आय प्लस प्लस. इथे पहिला एक स्पेसेस वाला लूप पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? ओंकार नक्कीच प्रोग्राम काय, आपली मूवी लावली नाही असं ना लॅपटॉपवर, वगैरे आहे तो चाललाय आणि मग स्माईल करतोय आपला काय. त्यात मी इकडे आपल्या आतड्यांना पिळ बसेपर्यंत बोंबलतोय फॉर लूप फॉर लूप, आणि हा आपला मस्त आपल्या लॅपटॉपवर वेब सिरीज लावून बसलाय. नाही ना असं काही करत नाही असं काय, नाही ना नक्की ना, बाकीच मी सांगा असो. ठीक आहे, बघितलंस तर मला काय फरक पडणार आहे, म्हणा मला काय फरक पडणार आहे, नोकरी तुला मिळणार आहे, मला तो डील आहे. क्लिअर? पहिला पगार काही थोडी मला आणून देणार आहेस सर, पहिला पगार तुम्हाला भेटायला पण येत नाही, काही तर साधे पेढे पण आणून देत नाही. म्हणजे ते पेढे तसेही मी खात नाही, तरी पण एक फॉर्मॅलिटी असते ना कि ते आणून दिलं की अरे हा आनंद घ्या, आम्हाला जॉब लागला. तर तू मूवीज बघितलीस काय आणि ती वेब सिरीज बघितली, तर माझ्या लाईफ मध्ये काही नाही. मैं तो बॅच का जितना पैसा लेने वाला हूं, मैं लेने वाला हूं, उसमें तो मैं एक रुपया कम नहीं करता है. क्लियर? मग कळलाय ना, टोमणा पोचलेला आहे. आपण समजून घ्यायचं आपल्याला काय करायचंय ते. तर जे इज इक्वल टू वन, जे लेस देन आय केलं तर चालेल का? लेस देन आपल्याला स्पेसेस वाढवत जायचे आहेत ना. बघा इथे स्पेसेस, मग पहिल्यांदा झिरो, मग वन, मग टू, थ्री. मग पहिल्यांदा आय किती आहे? वन. तर हा लूप चालणारच नाही ना. आय जे कुठून सुरू होतोय? वन. आय पण वन आहे. इज वन लेस देन वन? नो, लूप चालणारच नाही ना पहिल्यांदा. नेक्स्ट टाइम आय किती होईल? टू. तेव्हा तो लूप एकदा चालेल. बरोबर की नाही? जब आय बनेगा टू, तो बताओ ना जे कितना है? वन. तो वन लेस देन टू, यस, म्हणजे एकदा चालेल. पुढच्या वेळेला जेव्हा आय थ्री होईल तेव्हा हा दोनदा चालेल. ठीक आहे, बर. याचं काम फक्त काय? स्पेस प्रिंट. केला प्रिंट, आणि त्यात दुसऱ्या वाला लूप जो आहे त्याचं काम काय आहे? डिजिट प्रिंट करायचं. बरोबर ना? जे नेहमी सुरू कुठून होतात? वन. आणि थांबणार कुठे? पहिल्यांदा एन वर, नंतर एन मायनस वन, नंतर एन मायनस टू. मग जनरलाइज फॉर्म्युला सांगा ना. सुरू वन लेस देन इक्वल टू एन प्लस वन मायनस आय. चालेल का? आता आपण ऍक्च्युली ते इक्वल लिहितो म्हणून. नुसतं लेस देन लिहिलं असतं तर मग फक्त एन मायनस आय लिहिलं असतं चाललं असतं का? तो प्लस वन लिहायची गरज नाही. आणि इकडे जे प्लस प्लस आणि जे लू. येते का बरोबर जे एक्सपेक्टेड आहे? फर्स्ट टाइम ये समझ में आया ना, आई वन है इसलिए ये वाला लूप चलेगा ही नहीं. क्यों नहीं? जे वन से शुरू हो रहा है, आई भी वन है, तो वन लेस देन वन है क्या? नहीं. तो पहली बार ये लूप चलने ही नहीं वाला. नेक्स्ट टाइम आई कितना होने वाला है? टू. तो ये लूप कितनी बार चलेगा? वन टाइम. जब आई थ्री होगा तब ये लूप टू टाइम. तो वैसे स्पेसेस बढ़ते जा रहे हैं. और ये लूप तो स्टैंडर्ड काम कर रहा है. कहां से शुरू कर रहा है? वन से लेकर किधर तक? एन प्लस वन माइनस आई.
एन प्लस वन माइनस। आता हा जो प्लस वन घेतला आहे ना तो जर हे इक्वल काढला असता तर मग काय लिहायची गरज नव्हती, तो प्लस वन लिहायची गरज नाही आहे ना, कारण तुम्ही स्ट्रिक्टली लेस देन। ठीक आहे, जमत आहे ना? म्हणजे पॅटर्न नंबर टेन ला मी मार्क करून देतो। पॅटर्न इलेव्हन बघा बरं, पॅटर्न अभी द स्टार्ट एक आधी होत जाणार ना प्रत्येक वेळेला। बघा पहिल्यांदा कुठून कुठपर्यंत आहे, एन से एन तक ही आहे, नेक्स्ट टाइम एन मायनस वन से एन तक आहे। बघा ऑब्झर्वेशन करा, पहिल्यांदा एन पासून एन पर्यंत म्हणजे फाय पासून फाय, नेक्स्ट टाइम एन मायनस वन से एन तक, एन मायनस टू से एन तक, और इसके आगे स्पेसेस भी तो है, तो पहली बार फोर स्पेस, थ्री स्पेस, टू स्पेस, वन स्पेस, जीरो स्पेस। जमेल का? चलो लिया सांगा, फॉर लूप सांगा। मॅक्झिमम पॅटर्न्स कंप्लीट करायचे का? पॅटर्न इलेव्हन अप्रॉक्सिमेट एक तास अकरा, म्हणजे दोन तासात आपण जास्तीत जास्त वीस करू शकतो, आहे ना? जास्त नाही, म्हणजे 51 करायला म्हणजे सुपर स्पीड चॅलेंज पाहिजे। पण असं ठेवायचं कधीतरी, कधीतरी असा एक स्वतःला चॅलेंज द्यायचा की मी हे 51 प्रोग्राम एक तासात किंवा दोन तासात संपवणार, स्वतःला द्यायचं चॅलेंज। तो लॅबमध्ये बसायचं आणि ते टिकटिक आणि स्वतःला टायमिंगवर फिट करायचं की मी तेवढ्या वेळेत ते सगळे पॅटर्न काय करणारच आहे कम्प्लीट। मे बी पहिल्यांदा अनसक्सेसफुल, बट द नेक्स्ट अटेम्प्ट यू विल बी यस ऑर नो। पहिल्या अटेम्प्ट मध्ये सगळं काय मिळतं असं नसतं। ठीक आहे, जे ची जी स्टार्ट आहे ना ती बरोबर अशी घ्या की ते बरोबर नेक्स्ट टाइम एक आधी नाही सुरू होईल, नेक्स्ट टाइम अजून एक नाही, आणि एंड व्हॅल्यू एन पर्यंतच आहे जे वाल्या लूपची। जे चा जो लूप आहे ना त्याची एंड व्हॅल्यू नेहमी एनच असणार, कळत आहे? सी आय पुट दिस इन कमेंट, फॉर लूप सांगा। फॉर आउट ऑफ फॉर लूप तो फिक्स आहे, आय इक्वल टू वन टू आय लेस देन इक्वल टू एन आय प्लस प्लस। त्या इनर फॉर लूप मधला पण पहिला जो स्पेस वाला फॉर लूप आहे तो पण फिक्स आहे, आणि असं नाही म्हणजे जे आपण वन नी सुरू होतो तर कधी झिरो नी केला तर मग ही एंड व्हॅल्यू बदलेल, तसे मॉडिफाय करून बघायचं। J इक्वल टू वन, कंडिशन्स बताओ, J लेस देन इक्वल टू एन मायनस आय, J प्लस प्लस। आता मी J लेस देन इक्वल टू एन मायनस आय लिहितो ना, मग जर मी J लेस देन एन मायनस आय तर J ला झिरो नी सुरू केला असता, नंबर ऑफ इटरेशन तेवढेच झाले असते ना। अगर ये इक्वल ड्रॉप किया रहता था तो यहां यहां झिरो से शुरू करते थे, तो नंबर ऑफ इटरेशन कितने हो गए? उतने ही, हमें तो उतना ही देखना है ना कि नंबर ऑफ इटरेशन उतने हुए कि नहीं। ठीक है, हा लूप कशाचा आहे? स्पेस। क्लियर? पायथन मध्ये तर लूपच लिहायची गरज नाही पडत, हे असे त्यांच्याकडे तर एका एका स्ट्रिंगला मल्टीप्लाय नंबर केला ती स्ट्रिंग तेवढ्या वेळा रिपीट होते, झालं, लूपच लिहायचं नाही आहे। म्हणजे आता जर एक स्पेस तुम्हाला पाच वेळा पाहिजे तो आपने जस्ट डबल कोट स्पेस को मल्टीप्लाई किया ना फाइव टाइम्स से, तर पायथन काय करतं अजून एक स्ट्रिंग आणून देतं ज्याच्यात स्पेस पाच वेळा असेल। म्हणजे त्यांच्याकडे डबल कोट राम आहे आणि त्याला मल्टीप्लाय थ्री केलं,
तर डायरेक्टली एक नवीन स्ट्रिंग येते ज्याच्यात राम 3 वेळा राम 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 अशी एक नवीन स्ट्रिंग येते. कामच आसान होतं. तिथे लूपच कट ऑफ होतो. म्हणजे फॉर नेस्टेड फॉर लूप एक लूप में ही आ जाता है. आपको लूप के अंदर लूप लिखने का ही जरूरत नहीं पड़ता. गेरे पण अल्टिमेटली कोड तेवढाच आहे. का? कारण आपल्याला ईज दिलाय. पण पायथन इंटरनली जाऊन तो लूप लिहतच असणार असं बिना ते होऊ शकत नाही. क्लिअर? ओके. अभी ये पहला स्पेस वाला फॉर लूप खत्म. अभी डिजिट वाला लूप बताओ. फॉर हा जे असं सुरू करायचं की नेक्स्ट टाइम एक आधी नेक्स्ट टाइम एक आधी बघा एंड व्हॅल्यू पण मी इथे टाकून ठेवतोय. आधी जे का एंड व्हॅल्यू हमेशा कितना है एनी है. अब चेक करो. देखो पैटर्न में चेक करो कि जे हमेशा पहुंचने वाला है एन तक. देखो 5 तक ही पहुंच रहा है. 3 से 5 तक 2 से 5 तक 1 से तो उसका जो स्टार्ट है ना वो हर बार एक से कम कम होते जा रहा है. तो बिगिन कितना लिखोगे? खूब सोपा है. एन प्लस 1 माइनस रेखा. जर तुमचा आय वाला फॉर लूप 0 नी सुरू झाला असता ना आयचा फॉर लूप हा जो 1 नी सुरू केला हा 0 तर इथे लेस दॅन इक्वलच्या जागी लेस दॅन लिहिणार. ऑब्विसली 0 से सुरुवात तो ये लेस दॅन इक्वल तक लेकर जाओगे या लेस दॅन क्योंकि नंबर ऑफ इटरेशन उतने ही होने वाला है. ओके तब फिर अगर आय कहां से शुरू हो रहा है तो फिर या एन प्लस 1 माइनस आई नहीं सिर्फ एन माइनस आई क्योंकि पहली बार आई 0 रहेगा ना उस समय. बट अभी अपने केस में आई 1 तो बताओ 6 माइनस 1 5 तो शुरू 5 से होगा 5 तक जाएगा. अगली बार आई कितना होने वाला है 2 तो 6 माइनस 2 4 4 से शुरू होगा 5 तक जाएगा. अगली बार आई 3 है तो 6 माइनस 3 3 3 से शुरू होगा 5 तक जाएगा. क्लियर? ओके काय प्रिंट करायचं आहे आपल्याला? जे आहे ना जे च्या बरोबर एक स्पेस. स्लॅशन टाकायचं विसरलो. बर एक छोटी मिस्टेक केली की असं सगळं होतं. येते का बरोबर? 5 4 5 3 4 5 राईट. ट्राय करून बघताय का नाही ऑल ऑफ यू सगळे? हा ओंकार त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय कारण तो चेहऱ्यावर नुसता स्माईल करतोय काय माहिती काय किंवा कालचा हँग ओव्हर दिसतोय है ना. काल संडे होता बरोबर ना? हा बरोबर. तिकडे भेटीगाठी भरपूर झाल्या असतील काय ते चेहऱ्यावर सगळं येत आहे असं. काहींची सनसाईन असत अशी असते ना काहींची सनसाईन अशी असते ते बरोबर आतल्या गाठीतले असतं ते चेहऱ्यावर काही आणणारच नाही काय मागे खलबत चाललेली असतात. आणि काहींचं असतं की लगेच रिॲक्ट होतात त्यांच्या चेहऱ्यावर लगेच रिॲक्शन येतात त्याच्यातला असेल त्यांच्या चेहऱ्यावर लगेच रिॲक्शन होत आहे बरोबर ना. ओंकार एक्सप्रेसिव्ह आहे बघा तो म्हणतो मी किती एक्सप्रेसिव्ह आहे. हा बरोबर असो. पुढे पुढच्या याला जाऊया आपण क्विकली. पॅटर्न 12 ट्राय कराल का? नको पॅटर्न 12 नाही मी दुसरे सांगतो बघा पटापट जे सोपे जे तुम्ही करू शकता ते घेऊया. पॅटर्न 16 जमेल आहे ना तुम्हाला जो पॅटर्न 1 मॉडिफिकेशन आहे. पॅटर्न 1 मध्ये जे आपण प्रिंट केलंय ना फक्त पुढे स्पेसेस. मग आधी पॅटर्न 16 करा मग मी सांगतो पुढचे काय करायचं. हा जो आहे ना पॅटर्न 16 तो ट्राय करा. चला क्विकली क्विकली क्विकली
बाकीच्यांनी ॲटलीस्ट फॉर लूप्स तरी लिहायचं बुकमध्ये. सगळा प्रोग्राम नाही लिहायचं, फक्त ते नेस्टेड फॉर लूप्स बुकमध्ये लिहून ठेवायचं. ट्राय करा फटाफट फटाफट. काय चेंज कराल? फक्त स्पेसचा एक लूप पुढे टाकायचा आहे ना आपल्याला. जो लाईन नंबर आहे ना तोच तितक्या वेळा प्रिंट. लाईन नंबर वन आहे तो वन को वन टाइम, लाईन नंबर टू आहे तो टू. सिर्फ इसके आगे स्पेसेस चाहिए और वो स्पेसेस डिक्रीजिंग है. खूप सोपं आहे तेवढंच. सी, मैं क्या करने वाला हूं, जो पहला प्रोग्राम हमने लिखा था आज होता ना, तो आज आपला पहिला पॅटर्न होता, त्याच्यातच कॉपी पेस्ट आणि चेंज करायचं. याच्यातच फक्त स्पेस प्रिंट करायचं लॉजिक सम. फॉर जे इज इक्वल टू वन, जे लेस देन इक्वल टू बरोबर एन मायनस आय जे प्लस प्लस. प्रिंट काय करायचं आहे, स्पेस, आणि इथे आय ला पण एक स्पेस टाकायचं. दॅट्स ऑल, एवढं बेसिक आहे. तेच कॉपी पेस्ट करून पटापट जमले पाहिजे. बर, फाईन, येत आहे का? बघा, राईट अप पॅटर्न. मग पुढचा पॅटर्न ट्राय करा. आता मी पुढचा हा 13 वाला येतो, बघा बरं. 13 वाला पॅटर्न ट्राय करू. पॅटर्न नंबर 13 झाला. काय चेंज करा? बघा, लाईन नंबर वन एक प्रिंट आहे, लाईन नंबर टू आहे तर टू. जे आउट ऑफ फॉर लूप जेवढा वेळा आहे, म्हणजे जो आउट ऑफ फॉर लूपचा नंबर आहे तेवढा टाइम इनर फॉर, म्हणजे आय वन आहे तर आतला फॉर लूप वन टाइम, आय टू आहे तर आतला फॉर लूप टू टाइम. फक्त प्रिंटिंग काय करायचं, खूप सोपं आहे. ते जे आहे, जे तो जो जे असणार आहे, जे वन आहे, पुढच्या वेळेला वन आणि टू आहे, वन टू थ्री आहे, वन टू थ्री फोर, त्याचं फक्त मॉड टू प्रिंट करायचं. मॉड टू, मग मॉड टू केलं म्हणजे रिमाइंडर. मग मॉड टू चा रिमाइंडर किती आहे, झिरो किंवा वन? पण जेव्हा जे वन आहे तेव्हा रिमाइंडर वन येणार, जे टू आहे तेव्हा रिमाइंडर झिरो, जे थ्री आहे तेव्हा रिमाइंडर परत वन. थ्रीला टूनी डिवाइड केलं तर रिमाइंडर वन, फोरला टूनी डिवाइड केलं रिमाइंडर झिरो. क्वेश्चन टू, रिमाइंडर झिरो, आपल्याला रिमाइंडर पाहिजे. फायला टू नी डिवाइड केलं तर परत रिमाइंडर वन. टू नी जेव्हा डिवाइड करता तर रिमाइंडर एक तर झिरो असणार किंवा वन. ठीक आहे, तर 13 वाला पटकन ट्राय करा. चला क्विकली, जेवढे फटाफट ट्राय कराल तेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व. ठीक आहे, फॉर आय इक्वल टू वन, आय लेस देन इक्वल टू एन, आय प्लस प्लस हे तर फिक्स आहे. फॉर इथे पण जे इक्वल टू वन, जे लेस देन इक्वल टू आय, जे प्लस प्लस हे पण ठीक आहे. म्हणजे जितका आय तेवढा टाइम्स जे लूप चालणार. मग आय वन आहे तर जेचा लूप एक ते एक, आय टू आहे तर एक ते दोन, आय थ्री आहे तर एक ते तीन. फक्त एसओपी करताना काय करायचं ते बघा. जे मॉड टू क्लिअर, आणि पाहिजे तर एक स्पेस द्यायचं तर द्या, आणि इनर लूप संपला की एक न्यू लाईन. हां, तुम्हाला प्रिंट आणि प्रिंट एलएन नाही वापरायचं तर प्रिंट एफ वापरू शकता. पण नॉर्मली जावा कम्युनिटीमध्ये सगळे काय वापरतात, प्रिंट आणि प्रिंट एलएन. प्रिंट एफ सेल्डम यूज, क्वचित वापरतात लोक. काय प्रिफर करतात,
यूजिंग प्रिंट एंड प्रिंटएलएन. ठीक है, रन इट. इज इट गिविंग 1 1 0 1 0 1. एक बाइनरी ट्रायंगल है. चलो जमेल बराबर. मैं पैटर्न 14 ट्राय करा बर. अगदी सोपा आहे तो. हा स्पेसला 0 म्हणजे काय? हा तर इतका सोपा आहे की सेम एन बाय एन टाइम्स लूप चालणार. म्हणजे आउटर लूप जर गेला किती वेळा एन टाइम, तर इनर लूप पण किती वेळा एन टाइम्स. स्क्वेअर आहे ना, बघा बॉक्स तयार होतोय ना. म्हणजे आउटर लूप एन टाइम आणि इनर लूप पण किती वेळा एन टाइम्स. फक्त एवढंच आहे की जेव्हा रो नंबर कॉलम नंबर काय असेल सेम, तेव्हा तो लाईन नंबर प्रिंट केलाय. बघा बघा, आता रो नंबर कॉलम नंबर 1 1 आहे, तर मग तो रो नंबर प्रिंट केला. मग 2 2 ला 2 प्रिंट होत आहे, 3 3 ला 3. म्हणजे जेव्हा रो नंबर कॉलम नंबर सेम आहे ना, तेव्हा काय प्रिंट होतोय तो रो नंबर, आणि बाकी सगळ्या केसला काय प्रिंट करतोय 0. जमेल? क्लिअर? बघा बरं, ट्राय करा फटाफट. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. बघा पॅटर्न 14 कोण सांगतंय? हा ओंकार सांगतोय. ओंकार सांग बरं. पॅटर्न 14 एक रेक्टॅंगल आहे, रेक्टॅंगल नाही स्क्वेअर आहे. म्हणजे आतला लूप आणि आउटर लूप सेम टाइम चालणार आहे. फॉर आय इक्वल टू 1, आय लेस देन इक्वल टू एन, आय प्लस प्लस. फॉर जे इक्वल टू 1, जे लेस देन इक्वल टू एनच चालणार, जे प्लस प्लस. फक्त काय सांगितलं, इफ आय इज डबल इक्वल टू जे, मग एसओपी काय करा? आय आय आणि जे सेम आहे ना, मग तो आयच प्रिंट करायचा. वाटतंय का? एल्स काय प्रिंट करा. हे इफ आणि एल्स लिहिलंय ना, त्या जागी एका एसओपी मध्ये टर्नरीनी पण करता आला असता. एक टर्नरी ऑपरेटर वापरून पण करता आला असता. इथे काय प्रिंट कराल? 0 विथ अ स्पेस. इनर लूप संपला की एक काय टाका? न्यू लाईन. दॅट सिम्पल इट इज. हे जे आपण इफ आणि एल्स लिहिलंय ना, काहींनी ट्राय करा एका एसओपी मध्येच होऊन जाईल बाय युझिंग अ टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर आठवत आहे ना? क्वेश्चन मार्क कोलन आठवत आहे. बर, आपण रन करूया आणि मग ह्याला मी एका एसओपी मध्ये पण कन्वर्ट करून देतो. येत का पॅटर्न? बाकी प्लेसला 0 आहे, डायगनलला तो आय. ठीक आहे. हा आता आपण हे इफेल्स लिहिलंय ना, हे बघ असंही करू शकला असता. एका एसओपी मध्येच ते काम करताय. काय चेक करा? आय डबल इक्वल टू जे ट्रू, तर तिथे आय प्लस आहे आणि प्लस कोलन हा पार्ट राईट आहे का? काय चेक होणार? आय इक्वल टू जे आहे का? असेल तर ही वाली स्ट्रिंग या प्रिंटला जाईल, नाहीतर ही स्ट्रिंग या प्रिंट. तो इफेल्स काम करता ना टर्नरी ऑपरेटर, तो इट विल चेक वेदर आय इज इक्वल टू जे ट्रू. तर ट्रू तर हा पार्ट आहे आणि फॉल्स तर हा पार्ट आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ रायटिंग इफेल्स, बघा आपण एका एसओपी मध्ये पण तेच काम करतो. येते का आउटपुट? तेच राईट. ओके, सम मोर पॅटर्न्स.
पॅटर्न 15 जमणार आहे का तुम्हाला? काय जरा विचार करा. चला लवकर, अजून बरेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, टाइम आहे आपल्याकडे. एक लक्षात ठेवायचं, हे बघा, हा जो 1111 आहे ना, तो स्पेसची जागा घेत आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ स्पेस काय प्रिंट करायचं आहे इकडे बघा, इथे किती आहे, 1, मग नंतर काय 2 2, मग काय 3 3, मग काय 4 4 4, मग 5 5. म्हणजे मगाशी आपण असा एक पॅटर्न घेतलेला आहे, हे बघा. हा फक्त हा इक्विलॅटरल आहे, हा राईट घ्यायचा आहे, आणि इथे जे स्पेस आहेत ना, ते स्पेस कोणी ऑक्युपाय केलं, 1 जमेल का? लिया बरं, बघू दे आन्सर सांगा मला. पहिले किती स्पेसेस प्रिंट व्हायला पाहिजेत, n-1, मग नेक्स्ट टाइम n-2, n-3, असे स्पेसेस कमी. मुळात ते स्पेस नाही आहेत, काय प्रिंट करायचे, 1 आणि स्पेस, 1 स्पेस, गेले. आणि मग राहिलेले जे लाईन नंबर आहेत तेवढ्या टाइम, लाईन नंबर 1 आहे तर 1 1 टाइम, लाईन नंबर 2 आहे तर बघा 2 2 टाइम, लाईन नंबर 3 आहे तर 3 3 टाइम. नाही जमणार, ठीक आहे, पटकन सांगा. ओके, पहले तो आउट ऑफ फॉर लूप 1 से एन तक चलेगा. आई इक्वल टू 1 टू आई लेस देन इक्वल टू एन आई प्लस प्लस. फॉर स्पेस वाला लूप, आता स्पेस चा लूप सांगा, जे इक्वल टू 1, जे लेस देन इक्वल टू एन मायनस आय जे प्लस प्लस. आपण म्हणतो स्पेसचा, पण तो ऍक्च्युली असणार आहे 1 स्पेस आधीचे. क्लिअर? तो बताओ, SOP क्या लिखू, 1 स्पेस. आणि मग त्याला लागून काय येणार आहे, जे लाईन नंबर आहे ते लाईन नंबर टाइम्स, लाईन नंबर 1 आहे तो 1 1 टाइम, लाईन नंबर 2 आहे तो 2 2 टाइम, लाईन नंबर 3 आहे तो 3 3 टाइम. See, J is equal to 1, J less than equal to I, J plus plus. क्या प्रिंट करना है इधर, I with a space. And ये जब दोनों फॉर लूप खत्म हो जाएंगे तो एक न्यू लाइन डाल दो. कहते हैं का पैटर्न बघा ना, तुम्हें पैटर्न समझून गया. बघा ह्या पॅटर्न मध्ये इथे बघा, 1 किती वेळा प्रिंट होत आहे, 1 टाइम, 2 किती वेळा प्रिंट होत आहे, 2 टाइम, 3 3 टाइम, म्हणजे जे लाईन नंबर आहे ना तेवढ्या टाइम्सच तो लाईन नंबर प्रिंट होतो. लाईन नंबर 3 तर 3 3 टाइम, लाईन नंबर 4 4 टाइम, आणि त्याच्या आधीचे जे स्पेसेस आहेत ते कोणी ऑक्युपाय केले आहेत, 1s नी. मग पहिल्यांदा n-1, n-2, n-3, n-4, आणि लास्टला n-n, म्हणजे 0. बघा येते का बरोबर आहे पॅटर्न जैसे चाहिए, ठीक आहे, तर जमत आहे तुम्हाला. मग अजून सॉल्व करा. मग आता पॅटर्न 17 जमेल का, जर 15 घेतला तर 17 जमला पाहिजे, पण त्याच्या आधीचे डिजिट्स बघा काय आहेत. पहिलं एन पासून एन पर्यंत, मग n-1 पासून एन पर्यंत, n-2 पासून एन पर्यंत. बघा हा जो पार्ट आहे, बघा 5 ते 5 आहे, मग 4 ते 5 आहे, मग 3 ते 5 आहे, मग 2 ते 5 आहे, 1 ते 5,
सुरू एक एक नी कमी मागे आपण असा घेतलाय बघा हा हा जो आहे ना तोच तो असा राईटला हाच पॅटर्न आहे फक्त तो राईट अँगल ट्रायंगल आहे बघा हा फक्त ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या कशाने फिलअप केल्यात फाय स्पेस समजेल हा जो पॅटर्न आहे ना तोच आहे बघा फक्त हा पॅटर्न जे ह्या स्पेस काढल्या ना तर तो असा दिसेल ना या पुढच्या ज्या स्पेस आहेत त्या काढल्या तर तो बरोबर हा राईट अँगल ट्रायंगल दिसेल का हा राईट अँगल मग इकडे वरच्या ज्या जागा राहतात त्या कशाने फिलअप करायच्या फाईन हा जो ट्रायंगल आहे हा आणि हा सेम आहे ना फक्त इथे कसे सुरुवातीला स्पेस आहे तिथे स्पेस नाही आहे म्हणजे राहिलेल्या जागा आहेत त्या कशाने फिलअप करायच्या फाईन पॅटर्न कळलाय ना मग आउट ऑफ आवर लूप किती वेळा चालणार एन टाइम ते आता फिक्स झालेलं ते पाठवायला क्लिअर आतल्या लूप मध्ये पहिला लूप जो असेल तो जाणार एन पर्यंत फक्त सुरुवात त्याची कशी आहे सुरुवात अशी व्हायला पाहिजे की प्रत्येक वेळेला एक कमी म्हणजे पहिल्यांदा पाच ते पाच होतं दुसऱ्या वेळेला चार ते पाच तीन ते पाच आणि मग जो दुसरा लूप आहे तो ज्या रिमेनिंग प्लेसेस आहेत त्याला कशाने फिलअप करतात फाईन कळतंय सी या लूपला कमेंट मध्ये टाकून देतो आणि मग हा फॉर लूप लिहूया आउट ऑफ फॉर लूप तर आपला स्टँडर्ड आहे एक ते एन बरोबर खरे आउट ऑफ फॉर लूप तर झाला आता इन अ फॉर लूप जे वाला सांग सुरुवात अशी करायची आहे की पुढच्या वेळेला एक कमी होणार पुढच्या वेळेला एक कमी काय लिहू एन प्लस वन मायनस आय आणि जाणार नेहमी कुठपर्यंत म्हणजे कळलं म्हणजे कळलंय तुम्हाला क्लिअर गुड आणि मग आता एस ओ पी काय प्रिंट जे आणि एक स्पेस आता त्याला लागून जे राहिलेला पार्ट आहे ना स्क्वेअरचा त्याला कशाने फिलअप करायचं अभी ये राईट अँगल ट्रायंगल हो गया ये वाला ट्रायंगल हो जाएगा ना हा आता हे वरचा पार्ट जो आहे तो फाईजनी फिल करायचा क्लियर बट इसमें ऊपर वाले पार्ट में कितने आएंगे एन मायनस वन फिर एन मायनस टू एन मायनस थ्री लास्ट में झिरो मग तो पार्ट पण सांगा फॉर इंट जे इक्वल टू वन जे लेस देन इक्वल टू एन माइनस आय जे प्लस प्लस एस ओ पी फाइव स्पेस एंड इनर लूप खत्म तो एक न्यू मेथड येते का बरोबर बघा विचार करा आता इथे मी ऍक्च्युली फाय केलंय तर फाय नाही पाहिजे ते एन पाहिजे एन काय ते माहित नाही ना आता मी एन फाय दिला म्हणून ठीक आहे ऍक्च्युली इथे फाय नाही लिहायला पाहिजे असं लिहायला पाहिजे एन प्लस आणि काय करूया आपण दुसरा एन देऊन बघूया म्हणजे आपला जनरलाइज वर्क होतो एन प्लस वन ठीक आहे ओके फ्यू मोर पॅटर्न्स अजून संपलं नाही बरं हा ट्वेल्व वाला होते मध्येच राहत आहे ना याला पण लाल करून टाकूया हे झालंय ना मग मीन टाइम हा वाला कम्प्लीट करा ना पॅटर्न ट्वेल्व तेवढा कम्प्लीट करा मग आजला थांबूया आपण इथे पण बघा एन मायनस वन स्पेस मग एन मायनस टू स्पेस तर स्पेस तर तसेच आहे स्टँडर्ड इथे दोन पार्ट मध्ये आता पहिला हाफ आहे तो ट्रायंगलचा आणि दुसरा हाफ आहे दिसतोय हाफ मिडिल पर्यंत बघा पहिला हाफ आणि त्याला ऑपोजिट दुसरा
म्हणजे कसं व्हायला पाहिजे, स्टार्ट नेहमी कुठून होईल, वन, आणि जाणार कुठपर्यंत, आय पर्यंत, शुरू होगा वन से और पहुंचेगा किधर तक, आय तक। तो आय वन है तो वन से वन तक, आय टू है तो वन से टू तक, आय थ्री है तो थ्री से वन से थ्री तक, आणि त्याच्यानंतरचा जो रिवर्स आहे तो बघा कुठून सुरू होतोय, एन मायनस वन पासून सुरू होणार, एन मायनस वन नाही, आय मायनस वन आणि वन पर्यंत आहे। म्हणजे त्यावेळेला जो लाईन नंबर आहे ना त्याच्या एक लेस पासून सुरू होणार, मग त्यावेळेला लाईन नंबर वन आहे तर त्याचा एक लेस झिरो, पण झिरो पासून वन पर्यंत चालणारच नाही ना लूप। पुढच्या वेळेला लाईन नंबर किती आहे तर सुरू कुठून होईल, हा एक पासून एक पर्यंत, लाईन नंबर थ्री आहे तर दोन पासून एक पर्यंत, म्हणजे जो लाईन नंबर आहे त्याच्या एक लेस पासून सुरू व्हायचं आणि पोहोचायचं वन पर्यंतच। बघायची एंड व्हॅल्यू नेहमी किती आहे, जमेल बघा बरं, ट्राय करा क्विकली। आता या लूप मध्ये आहे ना आउटर लूपच्या आत तीन लूप असणार, फर्स्ट लूप विल बी फॉर स्पेस, सेकंड विल बी फॉर फर्स्ट हाफ अँड थर्ड विल बी फॉर सेकंड हाफ। तीन लूप चालणार, पहिला स्पेसचा लूप, मग त्या पहिल्या हाफचा आणि मग दुसऱ्या हाफचा, कळतंय? बर एक कमेंट टाकतो, बर सांगाल का आउट ऑफ फॉर लूप आपला स्टँडर्ड एक ते एन आय प्लस प्लस। आत आल्यावर पहिला जो स्पेस वाला लूप आहे तो फिक्स आहे आपला, आउटर लूप क्लिअर आहे ना एन टाइम चालणार। आत आल्यावर जो पहिला फॉर लूप असेल तो कशासाठी आहे, स्पेस, आणि स्पेस नेहमी एकनी कमी कमी करत यायचं, मग लेस दॅन इक्वल टू एन मायनस आय। एक स्पेस पट्टे करे, पहला ये तो पहला वाला फॉर लूप समझ में है, कितनी बार चलेगा, एन माइनस आई टाइम। आई वन है तो पहली बार फोर टाइम, आई टू है तो फिर थ्री टाइम, एक एक स्पेस कमी कमी होता है। त्याला लागून एक फॉर लूप दुसरा जो सुरू होणार कुठून, आय सॉरी वन, आणि स्ट्रिक्टली पोचणार कुठपर्यंत, आय पर्यंत। बरं आहे ना, मधला पार्ट बघा, एक से एक तक आहे, एक से दो तक आहे, एक से तीन तक आहे, म्हणजे जो मधला फर्स्ट हाफ जो आहे, फर्स्ट हाफ चेक करो, ये पहला हाफ। लाइन नंबर थ्री है तो एक से थ्री तक है, लाइन नंबर फोर है तो एक से चार, एक सौ पांच, असं आहे ना ते, जे लाईन नंबर आहे तिथपर्यंत, म्हणजे हा फॉर लूप पण बरोबर आहे का, आय पर्यंतचा सम पटकन। काय प्रिंट करायचं इथे, जे पहिला हाफ। आता दुसरा हाफ सांगा सुरू कुठून करायचं, आय मायनस वन, आय लाईन नंबर आहे तो पहिली बार लाईन नंबर वन आहे तो शुरू झिरो, बट उसकी एंड कंडिशन हम वन तक लेकर जाने वाले ना रिवर्स में, बताओ रिवर्स ग्रेटर देन इक्वल टू क्या लिखने का है, वन। बट पहली बार ये चलेगा ही नहीं, क्यों, क्योंकि पहली बार आय कितना रहने वाला है, वन माइनस वन झिरो, मग झिरो ग्रेटर देन इक्वल टू वन आहे का, नाही, म्हणून पहिल्यांदा बघा वनच्या त्या बाजूला काहीच येत नाही। दुसऱ्यांदा एक ते दोन आलाय पहिल्या हाफने, पहिल्या हाफने एक दो, तो दुसरा हाफ कहां से शुरू होगा, एक से एक तक, एक लेस नहीं शुरू होता है ना, सिस ठीक है। परत इथे काय प्रिंट करायचं, जेज आणि लास्ट अपन न्यू लाइन टाकायचं, ठीक है।
डन. हा वाला लूप समजतोय का नाही? मग ज्या वेळेला आय टू आहे त्यावेळेला हा लूप कुठून सुरू होईल? वन पासून वन. बघा ना, त्यावेळेला इकडे डिजिट एकच आहे ना, फक्त एक वनच आहे. मग आय जेव्हा थ्री आहे तेव्हा हा टू पासून वन पर्यंत, आय फोर आहे तेव्हा तो थ्री पासून वन पर्यंत, म्हणजे जे लाईन नंबर आहे त्याच्या एक लेसनी सुरू होणार आणि वन पर्यंत पोहोचणार. बरोबर? मग बघा, एक लेसनी सुरू होणार आणि वन पर्यंत. कुठेतरी मी न्यू लाईन काहीतरी माती खाली आहे, काहीतरी गडबड केली. एक मिनिट, आय इक्वल टू वन टू आय लेस देन एन, आय चालू सेकंड. मायनस मायनस कोण द, ते इन्फायनाईट मध्ये अडकलं ना म्हणून ते चालत. कळलं का? हा रिव्हर्स लूप आहे ना बाळांनो. मग डिक्रीज कोण करणार त्याला? मी इन्क्रीजच करत राहिलो तरी म्हणून तो इन्फायनाईट लूप मध्ये अडकला. आता बरोबर येईल. येत आहे आता? इज इट द सेम पिरामिड? ठीक आहे, जमेल ना. ओके, आता अजून एक असं शेड्यूल ठेवायचं राहिलेलं कंप्लीट करायला, पण आजला एवढंच.